नमस्कार, मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात पुण्यनगरी पुण्यातून म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून सध्या ती संस्कृती पुण्यात किती उरली आहे याबद्दल काही लोक टीका सुद्धा करतात गेल्या काही दिवसातल्या घडामोडींच्या नंतर. पण ठीक आहे, तर सांस्कृतिक राजधानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला मुद्दा लोकसभेचा आहे. आपला मुद्दा आहे की महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये या निवडणुकीकडे फार महत्वाच्या प्रकारे बघितलं जात आहे. कारण नेमकं काय होणार आहे, विशेषतः महाराष्ट्रात तर दोन दोन पक्षांचे आता चार भाग झालेले आहेत. अशा वेळी नेमक्या तिकीटं कुणाला राहणार, कुणाची तिकीटं जाणार. भाजपमध्ये चाललेलं आहे की यावेळी पूर्णपणे वेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळतील. जे लोक राज्यसभेवर आहेत त्यांना लोकसभा लढायला लावली जाईल, जे विधानसभेवर आहेत किंवा जे आमदारकी आतापर्यंत लढत आलेले त्यांना कदाचित लोकसभेवर पाठवलं जाईल, आणि अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेस सुद्धा पूर्ण वेगळा विचार करू शकतं अशी सुद्धा चित्र आहेत. अशा या सगळ्या घडामोडींमध्ये पुण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अतिशय सजग असणाऱ्या आणि इंटरेस्टिंग असणाऱ्या अशा लोकसभेच्या या मतदारसंघात आपण आहोत, आणि पुण्यातल्या शनिवारवाड्याच्या पटांगणात आपण हा कार्यक्रम घेतोय. मान्यवरांची अक्षरशः पूर्ण रांग आहे, जे पुण्यातले सगळे ज्यांच्यामुळे महाराष्ट्र पुण्यातलं राजकारण ओळखलं जातो अशी सगळी मंडळी इकडे आलेली आहेत, आणि त्याचप्रमाणे सजग पुणेकर नागरिक सुद्धा आलेले आहेत. सगळ्या पहिल्यांदा या कार्यक्रमासाठी आणि तुमच्यासाठी पहिल्यांदा टाळ्यांचा एक गजर सगळ्यांसाठी. पुण्यामध्ये चर्चेला सुरुवात करत असताना पुण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे शरद पवार असतील, अजित पवार असतील. संघाचं नागपूरच्या मुख्यालयानंतरचं दुसरं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. भाजपचा एक वर्चष्मा मानला जातो पुण्यावरती. बाकीचे सुद्धा घटक पक्ष तितकेच तगडे आहेत, महत्वाचे आहेत. शिवसेना, मनसे ही सुद्धा या पक्षांनी वेळोवेळी आपली ताकद आजमावलेली आहे. मनसेने तर एकेकाळी महापालिकेमध्ये सुद्धा जोरदार धडकली होती. या पार्श्वभूमीवरती आता लोकसभेच्या तोंडावर पुण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुद्दे कोणते आहेत, लोकांना काय वाटतंय, राजकारणी कितपत तयार आहेत या निवडणुकीला तोंड देण्यासाठी, आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा मी नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्या पाहुण्यांची नावं इकडे सांगेन. माझ्यासोबत मी तिथपासून सुरुवात करेन, कारण आज भरपूर लाईनअप आहे. जसा एक क्रिकेट मॅच मध्ये लाईनअप असतो तसा इकडे प्रचंड मोठा लाईनअप आहे. आपल्यासोबत आहेत सुदीप गायकवाड बसपातर्फे, त्याचप्रमाणे काँग्रेस युवा नेता जैन आहेत जे काँग्रेसतर्फे, संगीता तिवारी काँग्रेस, मुकुंद किर्द महात्मी पार्टीतर्फे, धनंजय जाधव आहेत भाजपचे, देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी धुरा सांभाळतात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ते आहेत. त्याचप्रमाणे सगळे मान्यवर आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. माझ्यासोबत दादा सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे भूमिका मांडणार आहेत ते अजित. आता अजित पवार गट नाही म्हणायचं, पण कृपा करून मी शिंदे गट पवार गट म्हटलं तर भावना दुखवून देऊ नका, ते केवळ ओळखीसाठी आहे. तुमचे पक्ष तुमच्याकडेच आहेत. त्यानंतर माझं त्याबद्दल काय म्हणणं नाहीये. सुधीर कुरुमकर आहेत शिवसेना शिंदे गटाचे, पुष्कळ तुळजापूरकर आहेत भाजपतर्फे, संजय मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, संदीप गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, प्रफुल्ल गुजर वंचित तर्फे आहेत, गौरव सुद्धा आहेत वंचित तर्फे भूमिका मांडतील, मंदार जोशी आरपीआय तर्फे, अप्पासाहेब जाधव पवार गटाचे आहेत राष्ट्रवादीच्या, आणि अरविंद ताडे वंचित. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी भाजपपासून सुरू करणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये उघडपणे प्रामुख्यानं काँग्रेसशी आपल्याला माहिती आहे पुण्यामधली लढाई तर इतर ठिकाणसारखी नाही. मी मावळ बारामतीत जाऊन आलो, विशेषतः मावळ शिरूरमध्ये. तिकडे अजूनही म्हटलं जातं की ऐनवेळी वाईल्ड कार एंट्री येईल का, भाजप येईल का, जागा राष्ट्रवादीला सुटेल का, कोणाला सुटेल. पुण्यामध्ये जवळपास स्पष्ट आहे की हा सगळा लढा हा काँग्रेस आणि भाजपमधला आहे. पण मला भाजपला विचारायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न, मी मुळीक आणि मोहोळ यांच्याकडे तर येईनच. मधल्या काळात ज्या घटना घडल्या, पुण्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, हल्ले झाले जे पुण्याच्या संस्कृतीत दिसले नाहीत, आणि साधं सुद्धा नाही. भाजप शहराध्यक्ष उघडपणे म्हणतात की आम्ही कसा धडा शिकवला. मला प्रश्न आहे की या निवडणुकीवरती या सगळ्या वादाचा सावट पडलाय का? नाही, सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो की जो आपल्या पार्टीचं काम करत असते त्याची विचारधारा एक परमनंट असते, त्याचे विचार असतात, त्याची नीती स्पष्ट असते. जर समजा आमच्या नेत्यांवर, जे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी या राम मंदिराचे प्रणेते ते आहेत, त्यांच्यावर जर समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय बोलत असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच काय, शहराध्यक्ष पण गप्प बसणार नाही. म्हणून कायदा हातात घेणं समर्थनीय? कायदा हातात घेणं ही वेळ कोणी आणली? ही वेळ कोणी आणली? जर ती एक मिनिट, ती जो व्यक्ती पंतप्रधानांवरती एवढं खालच्या लेवलला बोलतीये, दंगे म्हणजे ज्यांना भारतरत्न दिला ते दंगेखोर, आणि ज्यांनी दिला ते दंगेखोर, हे भारतीय जनता पार्टीचा कुठलाच कार्यकर्ता ऐकून घेणार नाही, त्याला ती स्वाभाविक रिएक्शन होती.
मला याच्याबद्दल मी स्वाभाविक दोन आपल्यासमोर या घडामोडी ज्यांनी जळून पाहिलं, कारण मी सिव्हिक सोसायटीची सुद्धा माणसं, म्हणजे ज्याला जन आम आदमी लोकांमधून जी माणसं आहेत ती सुद्धा घेतलेली आहेत, जी अराजकीय आहेत. आपल्यासोबत आहेत विश्वंभर चौधरी आणि अॅडव्होकेट असीम सरोदे, ज्यांच्या चळवळीच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्या घटनेनंतर एकही संवाद यामध्ये घडलेला नाही आहे. आज पुढारी न्यूजवरती दोन्ही मान्यवर, दोन्ही पक्षाचे मान्यवर आणि चळवळीचे मान्यवर आपल्या समोर आहेत. त्यांचं उदाहरण आहे, आमच्यावर बोट उभारलं गेलं तर प्रतिक्रिया येणार. माझा प्रश्न त्या घटनेबद्दल नाही आहे, त्या घटनेमुळे या निवडणुकीवरती डाग पडलाय का? एक तर मी त्यांच्याशी संवाद करायला आलेलो नाही. संवाद एका वेगळ्या पातळीवर होऊ शकतो, ते काय असं मारामारी करणाऱ्यांशी संवाद करायला आम्ही आलेलो नाही. फक्त मला एक सांगायचं आहे, आम्ही ती गाडी दुरुस्त केलेली नाही आणि लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही ती गाडी सगळीकडे फिरवणार, यापेक्षा वेगळं. हे बघा, संस्कृती संस्कृती म्हणणाऱ्यांनी ज्या पद्धतीचा असंस्कृतपणा इथे प्रदर्शित केलेला आहे आणि याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते गुंड स्वरूपातले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या गुंड स्वरूपातले कार्यकर्ते. माझी फक्त एक विनंती आहे की कोणतेही असंसदीय शब्द आणि ज्याच्यामुळे चर्चेचा दिशा जाईल अशी फक्त करायला नको, अन्यथा चर्चा होणार नाही. मी खूप जपून शब्द वापरतोय, असंसदीय शब्द मी वापरत नाही. आमच्यावर जो हल्ला केला तो गुंड प्रवृत्तीचा हल्ला होता, ते कोणत्याही पक्षाचे लोक असो, आणि पुण्याची ही संस्कृती नाही, हे पुण्याच्या भाजपच्या मुळातल्या लोकांना माहिती. मला हा प्रश्न, एका पत्रकाराची ही संस्कृती का की देशाच्या पंतप्रधानाला अडवाणीनं ज्यांनी आपला भारतरत्न हा पुरस्कार दिला त्यांना गुंड म्हणून ठरवायचं की हे? मला या हा प्रश्न घेऊन तुम्हाला विचारायचंय, हे सगळं प्रकरण माझी माहिती अशी आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा पटलेली नाही, उलट भाजपच्या माध्यमातून पुण्यामध्ये उभं राहू पाहणाऱ्या एका नेतृत्वाचा हा प्लॅन होता, त्यांना घडवून आणायचं होतं, स्थानिक भाजपला सुद्धा यात रस नव्हता. हे आयक्यू माहिती खरी आहे का? चुकीची, 100% चुकीची. आणि त्यांनी जो आता मुद्दा सांगितला ना, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचं ट्विट तुम्हाला तुम्ही वाचलं असेल. एक मिनिट थांबा. त्यांनी असं ट्विट केलं होतं की मी हिंसेचा पुजारी नाही, परंतु हे संघिष्ट लोकांची यादी मी आव्हाडांना देतो आणि ते त्याच लायकीचे आहेत. जेव्हा अनंत कर्मुसेंचं जेव्हा प्रकरण घडलं त्यावेळेस त्या व्यक्तीने ते ट्विट केलं होतं, मग ते हिंसेचं समर्थन करत नव्हते का? ठीक आहे, मला हा मुद्दा फक्त मी यासाठी घेतला, एक प्रतिक्रिया फक्त घेईन, पण मी ही फक्त सुरुवातीला मी हा विषय घेतला कारण एकदम ताजा विषय होता आणि त्याला स्पर्श झाला नाही असं होऊ नये म्हणून. बोला, शेवटची प्रतिक्रिया. कारण मला पुढचं मला एक बोलायचं की तुम्ही फक्त वागळ्यांचा विषय घेतला, नामदेवराव काळ्यांना शरद पवार गटांनी मारलं तो विषय का नाही घेतला, त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं तो विषय का नाही घेतला, ते त्यांना शोभलं का? तुम्हाला आता मी बोलायला दिलं म्हणजे तो विषय घेतला की नाही? आता घेतला की नाही विषय? एक मिनिट, तुम्हाला संधी दिली की नाही बोलायला? तुम्ही मला रंगवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला अडवायचा प्रयत्न, तुम्हाला बोलायचं, मला बोलण्याची संधी. मी सगळ्यांना इकडे विषय देणार आहे, कोणी कोंडीत पकडायचा प्रयत्न करू नका. ओके, एक मिनिट बोला. याच विषयाला अनुसरून बोलायचंय. उदय सामंत आणि किरीट सोमय्या यांच्या गाडीवर फक्त काय ते धक्काबुक्की झाली काच फुटली. त्या आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर 307 लावली, 15 दिवस आमचे कार्यकर्ते जेलमध्ये होते, मग यांना वेगळा नाही का? बरं बोला. नामदेवराव जाधवांचं जे आता त्यांनी सांगितलं त्या प्रकरणात आमच्या म्हणजे शरद पवार गटातल्या महिलांना मुलींना देखील अटक झाली होती, एका दिवसात त्यांना कोठडी झाली होती. येरवडे पुढे काय येत नाही, हा पण मुद्दा आहे. मी हा मुद्दा एवढ्यासाठीच घेतला कारण हा मुद्दा पुण्यात असं कधी घडलं नव्हतं निवडणुकीच्या पूर्वी, त्यामुळे हा ताजा संदर्भ होता. एक प्रतिक्रिया घेतो आणि बाकीच्या मुद्द्यांकडे पण जाईन, ज्यांना कोणाला प्रतिक्रिया द्यायची असतील त्या मी घेईन. बोला. मला एक सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा. बोला. आज पुणे शहरामध्ये या ठिकाणी सगळे लोकप्रतिनिधी बसले, प्रत्येक पक्षाचे प्रमुख बसलेले आहेत. ह्या पुणे शहरातल्या लोकांना काय पाहिजे हा आत्ता खरं तर तुमचा मुद्दा आहे. आणि ज्या पद्धतीनं जेव्हा केतकी चितळेने एक ट्विट केलं होतं आणि आपण त्या मुलीला 3 महिन्यासारखी जेलला पाठवलं, तेव्हा का नाही विश्वंभर चौधरी आणि अनिम सरोदे पुढे आले की त्या मुलीसाठी? अहो, काहीतरी वाटलं पाहिजे ना. तुम्ही फक्त फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा सगळे प्रकार करतात, तुम्हाला जनमानसामध्ये किंमत काय मला सांगा? जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर शहर अध्यक्षांवर गुन्हेगार म्हणता, तो अधिकार तुम्हाला कोणी दिला? जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या धीरज घाटे त्याला तुम्ही गुन्हेगार म्हणता, गुंड म्हणता, तुम्ही कोण आहेत? तुम्हाला तर साधी 5 लोक कार्यकर्ते ओळखत नाही, तुमच्या गाडीवर बसायला कोण नाहीत, आणि तुम्ही लाख लोकांचा समुदाय तुमच्या मागे असल्या लोकांची तुम्ही हे घेता, टीका करता? ही फुकटची अजिबात प्रसिद्धीसाठी झालेली नाही. गेल्या काही वर्षभरामध्ये आपल्याला असं दिसतं की पुण्यामध्ये शरद मोहोळचा खून असेल किंवा त्याच्यानंतर त्याच्यावर जो आरोपी आहे तो आहे, हे सगळे भाजपशी संबंधित आहेत, युवा मोर्चाचे आहेत, आणि एका पद्धतीचं गुंडगिरीचं राजकारण हे पुणे शहरात निर्माण झालेलं आहे. आज रस्त्यावरती गुंडगिरी उतरलेली आहे आणि हाच हल्ला निखिल वागळेसारख्या ज्येष्ठ पत्रकारावर पण झाला,
तेव्हा चाचा फुटल्या, त्याच्यामध्ये बीजेपीचे युवा नाव असेल, पत्रकारावर हल्ला झाला नाही पाहिजे, आम्ही ह्याच मताचे आहोत. परत एक प्रवृत्ती आहे, निखिल वागळे ही विचित्र प्रवृत्ती आहे, त्याच्याविरुद्ध भाजप सरकार जेव्हापासून आले कायदा सुव्यवस्था कोळून प्यालेले यांच्या राज्यामध्ये, यांच्या पक्षामध्ये गुंड प्रवेश करतायत, यांची लोक गुंडांना भूके देतायत, त्यामुळे त्यांनी आरोप करायचे नाही दुसऱ्यांवर, पापला ठेवायचा झाकून. आणि 70 वर्ष काँग्रेसनी देशाला लुटलं तेव्हा कायदा सुव्यवस्था कुठे गेली? आणि वैयक्तिक मसाकरांचं प्रकरण असेल किंवा मोहळची हत्या असेल, हे वैयक्तिक प्रकरणातून घडलेले, याला राजकीय स्वरूप एवढ्या सुरक्षित आहे. एक मिनिट, मला भाऊ तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. एक मिनिट, मला तुमच्यापासून यासाठी सुरुवात करायची आहे. तुम्ही आता जरी राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे मध्ये असला तरी सुद्धा तुम्ही जुनं एक राजकारण तुम्ही बघितलेलं आहे. पुण्यामधलं मी ते राजकारण बघितलेलं आहे की महापालिकेमध्ये भांडण करणारे दुसऱ्या दिवशी इकडे मिसळ पाव खायला एकत्र असतात, वाडेश्वरच्या कट्ट्यावर एकत्र असतात, हे राजकारण बघितलं होतं मी. त्या पुण्यामध्ये गळे कधीपासून पकडले जाऊ लागले? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की निखिल वागळे सारखा माणूस पुण्यामध्ये आणून पुण्यातली संस्कृती बिघडवण्याचं काम जर काही मंडळी करत असतील तर मला त्यांना नम्रतापूर्वक सांगणे की तुमच्याविषयी कुणाचाही रोष नाहीये, परंतु एखादा माणूस या देशातील मान्यवरांच्या बाबतीमध्ये वाईट वक्तव्य करायचं आणि पुणेकरांना दिशाभूल करायची, या देशाची दिशाभूल करायची, आणि पुण्यातलं एवढं चांगलं सुसंस्कृती वातावरण असताना त्याला बिघडवण्याचं काम तुम्ही करता कशा झाला? लोकसभेच्या निवडणुकांच्या मानकरजी एक प्रश्न मी विचारतो. आपण शरद पवारांचा कार्यकाळ सगळा बघितलेला आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर नेहमी राहिलेला आहात, आज तुम्ही त्या पक्षात नाही आहात पण त्या विचाराला हे मान्य ठरलं असतं? एक लक्षात ठेवा, पवार साहेबांचा आदर आम्ही आज देखील करतो आणि भविष्यामध्ये देखील करणार, परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकाची वैचारिक भूमिका ही वेगळी आहे. त्या या ठिकाणी विश्वभर चौधरींना देखील मी मानतो, असीम सरोजांना देखील मी मानतो, ते दोघेही छान आहेत, त्यांचं काम देखील छान आहे, परंतु अशी प्रवृत्तीची माणसं आणून तुम्ही कशा करता हे वातावरण? आणि त्या ठिकाणी सभेची परवानगी नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण, एक लक्षात ठेवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जर अशा पद्धतीने जर उत्तर कोण देत असेल तर त्याची विचारणा ही मंडळी करणारच. ठीक आहे, बोला. मला हा विषय संपवण्यापूर्वी फक्त पटकन तुम्हाला, मुळात बीजेपी काय आहे, भारतीय राज्यघटनाच मानत नाही. राज्यघटनेमध्ये कलम 14 असं सांगते की इक्वल बिफोर द लॉ, कोणी असेल तरी टीका करायचा अधिकार विश्वंभर चौधरी असतील. कोणाला अशा प्रकारच्या हल्ल्याचा हा निषेध आहे, कोणी अशा प्रकारचा हल्ला खपून घेणार? निखिल वागळेंनी दगड मारला तो का कोणाला? यांना यांच्यावर म्हणजे अटॅक करायचं? सगळ्यात महत्वाचं की आपण निर्भय बनू या माध्यमाकडून करतोय काय, आपल्याला जातीय विद्वेष पसरवायचा आहे का? पुण्यामध्ये अशा लोकांना आणून पुणेकर आम्ही सगळे एकत्र असतोय, परंतु निखिल वागळेंची ही प्रवृत्ती आहे आणि देशाच्या कुठल्या वागळेंनी जरी वंचित बहुजन आघाडीवरती टीका केलेली असली तरी सुद्धा पत्रकारांवरती हल्ला होणं हे निषेधार्ह आहे आणि लोकशाहीचा तो चौथा. मी एक फक्त हा विषय संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमची प्रतिक्रिया घेईन, कारण मला पुण्याच्या प्रश्नांवर जायचं आहे. मी हा फक्त स्टार्टिंग पॉईंट म्हणून घेतला. बोला. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द बोलणारा बागेश्वर महाराज म्हणजे फक्त देवाधर्माचेच लोक आणायचे का? विरोधकांचे आवाज पूर्ण बंद करायचे का? जे समाजामध्ये, हा कुणाला प्रश्न आहे तुमचा? जे समाजामध्ये सत्याची भूमिका मांडतात त्यांच्यावरच हल्ले करणार का? एक मिनिट, आधी चुका करायची आणि नंतर माफी मागायची हे भाजपचं षडयंत्र. मला एक मिनिट, तिवारीजी येतो तुमच्याकडे, एक मिनिट येतो. मला इथे बसलेल्यांना नाही सांगायचं, मला देवेंद्र फडणवीसांना एक किस्सा सांगायचा आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी असं ट्विट केलं की आमच्या वरिष्ठांबद्दल असं बोललं तर फक्त त्यांना एक नेहरूची गोष्ट, पंडित नेहरूंना शिव्या घालताना त्यांची गोष्ट सांगायची. मला पंडित नेहरूंना विचारलं होतं, एक मिनिट ऐका, पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुम्हाला तुमच्यातला कोणता नेहरू आवडतो, तुमच्यात परराष्ट्र धोरणाचा एक नेहरू आहे, नियोजनाचा आहे. पंडित नेहरू म्हणाले की मी माझ्या भारतीयांना एवढं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, की माझ्या कार्यालयाच्या शेजारी उभं राहून अगदी छोट्यातला छोटा माणूस सुद्धा पंडित नेहरू हा मूर्ख माणूस हे म्हणू शकला पाहिजे, ते स्वातंत्र्य तुम्हाला हा फडणवीसांना सांगायचा. मला हा किस्सा फडणवीसांना, मला इथल्या कोणाला नाही सांगायचा, मी इथल्या कोणाला ओळखत पण नाही फारसा, पण मला हा देवेंद्र फडणवीसांना किस्सा सांगायचा आहे की उपमुख्यमंत्री म्हणून करताना पहिल्या पंतप्रधानांचा त्यांनी अभ्यास करावा हे मला सांगा. 153 जे पोलिसांनी लावलं ना, मुळात ते लावलं असेल ठीक आहे, पण त्यांच्यावर केस चालावी, निखिल वागळेंवर केस चालावी, तिथे कोर्टाने निर्णय द्यावा. हे भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे अजितदादा सोबत गेलेले कार्यकर्ते, पतित पावनचे कार्यकर्ते, एबीपीचे, हे कोण आहेत रस्त्यावर न्याय देण्यासाठी? रस्त्यावर न्याय द्यायचे तुम्हाला अधिकार दिलेले नाही. आणि एक मिनिट, मग ते निलेश राणे, जे नितेश राणे म्हणतात की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला, तो त्यांचा मेसेज आहे, तो आम्हाला मान्य नाही. सर, ह्यांना लाज वाटत नाही, पुण्यात 1000 कोटीचा महापूर आलाय ड्रग्सचा,
परत कोयता गँग आलीये पुण्यात, एक आमदार दुसरे आमदार आहे माझ्याकडे. पुणे लोकसभेच्या मूळ मुद्द्यावर येऊ. खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यावर निवडणूक का घेतली गेली नाही त्याच्यावर कोर्टाने यांना हा मुद्दा घेतला. बागेश्वर बाबा धर्म राम मंदिर सगळं मान्य आहे, पण हा बागेश्वर बाबा म्हणतो जर बायांच्या डोक्यावर कुंकू नसेल तर तो ओपन प्लॉट आहे. कोणी मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिलेली आहे, कायद्याने राज्य चाललं पाहिजे. कुणी तो भारतीय जनता पार्टी असू नये तर कुणी असू, कायदा कुणी हातात घेऊ नये, हा देश भारतीय. ठीक आहे, मला आता बस 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 मला माझ्याकडे 40 मिनिटं आहेत, त्याच्यापैकी एक सर्कल मी हा विषयाचा घेतलेला आहे. मला बाकीचे पण मुद्दे घ्यायचे आहेत. त्यातला एक मुद्दा जो मी भाजपापासून सुरू करणार आहे, ही निवडणूक खरं तर ही मागच्या वर्षी झाली असती, कारण ही पोटनिवडणूक खरं तर ही पोटनिवडणूक होती. आता ती जनरल इलेक्शन असणार आहे आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाला कोर्टाने सुद्धा फटकारलेलं की पोटनिवडणूक तुम्ही का नाही घेतली. माझा आपल्याला प्रश्न आहे की असं पुण्याच्या जनतेला खासदारकीपासून खासदारापासून वंचित का ठेवण्यात आलं? अहो, आम्ही वेळोवेळी जाहीर केलंय की भारतीय जनता पार्टी एक मिनिटं बोलू का नको. भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी सदैव तयार आहे, कारण की आम्ही लोकांमध्येच आहोत. आम्हाला वेगळं काहीच नाही करायचं, लोकांकडे ऑलरेडी आम्ही पोहोचलेलो आहेत. मोदीजींचं काम लोकांना माहितीये. लोक आज तुमच्याकडे उमेदवार नव्हता आणि धंगेकर प्रकरणाचा धसका घेतल्यामुळे घेतला नाही, हे खरंय. तुम्हाला मी सांगतो, कोणतीही निवडणूक घेत असताना त्याचा कोट्यवधी रुपयाचा खर्च असतो. भारतामध्ये फक्त ती एकमेव जागा रिकामी झालेली होती आणि त्या कालावधीमध्ये लगेच इलेक्शन लागलं. एका जागेवर कोर्टाने टीका केली. बोला, भाजपनी खाली बसा, खाली भाजपनी निवडणुका का घेतल्या नाहीत, आजपर्यंतही घेतल्या नाहीत. त्याचं कारण त्यांना भीती वाटत होती की यावेळी आपण हरणार आहे. त्यांनी पक्ष फोडून त्यांची वाळू सर जमीन सरकली म्हणून पक्ष फोडले. त्यांना ईव्हीएम मशीन हटवा आणि मग इलेक्शन. नक्की सर, पुण्याचं विमानतळ गेले 10 वर्ष. आधी पहिले एक एक प्रश्न मार्गी लावतो. निवडणुका आधी का नाही झाल्या? निवडणुका आधी का झाली? ही एक वर्षापूर्वी कसब्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला नसता तर ती निवडणूक लोकसभेची लगेच झाली असती विधानसभेची. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, तरी पण गुन्हेगारी का वाढती? मग ठीक आहे, माझा पुन्हा एकदा राष्ट्रवादीला प्रश्न आहे, शिवसैनिकांना पण प्रश्न आहे. ही निवडणूक खरं तर आधी लागायला हवी होती. कसब्यामुळे पुण्याचा पण खासदार गेला का काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुका ह्या निवडणूक आयोग डिक्लेअर करत असतो. निवडणूक आयोगाने या इलेक्शन डिक्लेअर करत असताना 6 महिन्याचा कालावधी असा गेल्यानंतर मग शेवटी कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि घाबरणाऱ्यांपैकी ही महायुती नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. या इलेक्शनला ही इलेक्शन वन साइड होणार आणि पुढच्या उमेदवाराचं महायुती डिपॉझिट जप्त करणार हा शब्द तुम्हाला आजच्या दिवसाच्या न्यायालयाने आदेश दिलेला होता की ही लोकसभाची निवडणूक व्हायला पाहिजे. न्यायालयाचा आदेश डिले करून थांबवला आणि त्याच्यानंतर ही निवडणूक घेतली नाही. एका अर्थाने ट्रिपल इंजिन म्हणजे इथल्या प्रशासनामार्फत स्वतःची श्रेणी जी राबवायची आहे यंत्रणा ती ताब्यात ठेवणं आहे भाजपचं. फोडाफोडीच्या राजकारणात मशगुल आहे. बाबासाहेबांनी संविधानात सांगितलंय 5 वर्षाच्या वर ही खुर्ची रिकामी ठेवायची नाही, परंतु फक्त फोडाफोडीचं राजकारण खोक्या बोक्यांच्या राजकारणामध्ये ही निवडणुका लावत नाहीत. सर्वात महत्वाचं, निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त असलेली संस्था आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की न्यायालयाने नंतर सांगितलं की ही निवडणूक घेणं परवडणार नाही, त्यामुळे ती निवडणूक नको. माझं हेच म्हणणं आहे, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि याला पूर्ण अधिकार आहे, याच्यावरती आपण चर्चा. ठीक आहे, सतत विचारतात 50 वर्षात काय केलं, जे त्यांनी 10 वर्षात विकलं ते 50. लोकांचं घर तोडायचं आहे, स्वतःचं बंगला बांधायचं आहे, ह्याला महाविकास कोणी केला? हे म्हणतात मोदीजी विकास पुरुष आहेत, हे म्हणतात. ईडी आणि सीबीआय, ईडी आणि सीबीआयचा वापर करायचा फोडाफोडीचं राजकारण. सगळं काँग्रेस युक्त झालं भाजपचे सगळं. बोलू का? मी एक पुण्याचा नागरिक म्हणून बोलतोय. आपल्या पुण्याची संस्कृती जी आहे ना ती संपूर्ण अभ्यास करते गेल्या 10 वर्षात आणि 70 वर्षात. टोटल काय चाललेलं आहे गेलं ते सांगतो मी. कसब्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आणि त्या धक्क्यातनं भाजप सावरलेला नाही म्हणून. बाई, मी आता परत आता एक मुद्दा घेतलेला, मला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी माझे आमचे पुढारी न्यूजचे एक मिनिट. मी आता पुढारी पेपरचे एक गोंधळ करू नका, भाजप कोणी करत नाहीये, गोंधळ करू नका. एक मिनिट,
इकडे आता मी पुढारीचे इकडचे निवासी संपादक आहेत, मला त्यांना विचारायचं आहे. निवडणूक तर जाहीर झालेली आहे, पोटनिवडणूक तर ठीक आहे झाली नाही, निवडणूक होते. असे कोणते पाच मुद्दे आहेत की जे पुणेकरांचे सुटलेले नाहीयेत आणि ज्याला उत्तर द्यावं लागणार आहे सत्ताधाऱ्यांना? हे बघा, ही निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभा पातळीवरचे पुण्याचे प्रश्न लक्षात घ्या. एकतर पुण्याचा विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न अजूनही सरकारकडे पेंडिंग आहे. पुणे लोणावळा लोकल, पुणे लोणावळा लोकलचा तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकायचा योजना आहे, पण अजूनही पुढे सरकलेलं नाहीये. जी मुंबईत आणि दिल्लीत करायची गरज आहे. रिंग रोड, हे बघा, अहमदाबादला 3 रिंग रोड झालेत, नागपूरला तुम्ही गेलात 2 रिंग रोड आहेत, पुण्याचा 1 रिंग रोड होऊ शकत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न. विकास आराखडा, शहराचा विकास आराखडा, विकास आराखडा, गावांचा विकास आराखडा, अजून तुम्हाला मुदतवाढ हवी आहे? हे महत्वाचे प्रश्न आहेत. वाहतुकीचा प्रश्न, एक मिनिट, सगळ्यात शेवटचा एक मिनिट. वाहतुकीचा प्रश्न, पीएमपी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक गरजेची आहे. आणि पीएमपीला गेल्या 3 वर्षात 13 मॅनेजिंग डायरेक्टर झाले. एकूण 5 प्रश्न म्हणजे मला साधारण लक्षात आले ते हे. रिंग रोड, ट्रॅफिक, ट्रॅफिकचं तर आज आम्हाला स्वतःला अनुभव येतोय. तुम्ही पुण्याच्या बाजूला जाऊन बघा, म्हणजे गाडी तुम्ही आतमध्ये नेली की बाहेर कदाचित दुसऱ्या दिवशी याल तुम्ही. प्रदूषणाची अवस्था वाईट होत चालली आहे त्या पुण्याची की ज्या पुण्याला लोक म्हणत होते की बाकीची शहरं सोडून पुण्यात राहायला यायला हवं होतं. गुन्हेगारीचं काय सांगावं, ड्रग्ज सापडत आहेत पुण्यासारख्या भागामध्ये आणि बाकीच्या गोष्टी, अनधिकृत बांधकाम वगैरे, हे पाडे यापूर्वीपासून पण वाचले गेले. मी पुन्हा भाजपकडे जातो. 40 सेकंद पूर्ण द्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. पुण्याचे खासदार आदरणीय गिरीशभाऊ बापट यांनी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावलाय, काम पूर्ण झालेलं आहे, विमानतळ चालू होईल. दुसरा विषय रिंग रोडचा विषय, रिंग रोडच्या जागा ताब्यात घेण्याचं काम 75% पूर्ण झालेलं आहे. तिसरा विषय ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये, या पुण्याचा डीपी काँग्रेसने केला नाही, केला असता तर रस्ते मोठे झाले असते, परंतु 1800 बसेस देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. त्याच्यानंतर दुसरा आणखी महत्व सांगतो, पुणे ते लोणावळा लोकलचं काम झालेलं आहे. रावसाहेब दानवे आता मंत्री आहेत, त्यांनी तो विषय मार्गी लावलेला आहे. थोड्या दिवसांमध्ये पुणे ते लोणावळा लोकल चालू होईल. राहिला विषय पुण्यातील पर्यावरणाच्या संदर्भातला, जर समजा काँग्रेसनी हा 1987 डीपी जर मंजूर केला असता तर आज पुणेकरांवरही पुणे भकास केला, विकास काही केलेला नाही. हे जे म्हणतात 1.5 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकतो, अम्ब्युलन्स मध्ये पेशंट मरतो, महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अत्याचार. आता पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून जे मोदींनी सुरू केलं, 15 साली मोदी आले आणि स्मार्ट सिटी म्हणून पहिलं शहर हे पुणे ठरवलं, आज ते दुंडाळलं गेलंय. बोला बोला, सगळ्यांकडे येणार सगळ्यांकडे. पुण्याच्या विकासाबद्दल विरोधकांचे मुद्दे आणि तुम्हा विरोधकांचे मुद्दे सत्ताधाऱ्यांचे. लोक एक मिनिट, लोक कसे काय निवडून देतील? एपिसेंटर ऑफ टेररिझम, एपिसेंटर ऑफ ड्रग्ज, एपिसेंटर ऑफ सगळंच एपिसेंटर. पुण्याच्या विकासाचं हे सांगतात, रिंग रोडच्या संदर्भामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पीएमआरडीएकडे दिल्या. हजारो तिथं त्या ठिकाणी लोकांनी ऑब्जेक्शन घेतले, एकही ऑब्जेक्शन. आपण बघताय पुण्याला मेट्रो मिळालेली आता, आणि कालांतराने जेव्हा मेट्रो सुरू होईल, नदी सुद्धा प्रकल्प. ज्या पद्धतीने ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीने पुण्यामधून वाहणारी मुळामुठा नदी आहे. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने महाराष्ट्रातील अत्यंत प्रदूषित नद्यांमध्ये 3 नंबरमध्ये मुळामुठा नदी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडी नदी सुधार प्रकल्पाचं काय मला बोलायचं आहे. 2014 मध्ये सांगितलं होतं मोदी साहेबांनी की सगळी गरीब आठो 15 लाख रुपये. ते 15 लाख, 2 लोकसभा झालेले 15 लाख देतो म्हणले, आजपर्यंत आले नाही. ठीक आहे. पुणे महापालिका असो, पीएमआरडी असो, प्रत्येक संस्थेमध्ये भ्रष्टाचार बोकाळलाय, त्यामुळे पुण्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीकडनं कधी होऊ शकत नाही. 8 आमदार होते, 2 खासदार होते, 98 नगरसेवक होते, मग एवढा पैसा आलेला गेला कुठे? शिवसेना भाजप युती होती, त्या काळात आम्ही भाजपची अवस्था बघितली, पोतभर मुरमुरे आणि 1 किलो पार्सन. आणि आता अशी अवस्था झाली की भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याचे मंगले झालेत, पण आमचा शिवसैनिक हा त्याच घरामध्ये राहतो, कारण की आम्ही भ्रष्टाचार नाही. बोला. हे जे म्हणतायत ना की आमचं मुरमुऱ्याचं पोत आणि फरसाण, आमचं प्रमाण समसमान आहे. बाहेरच्या पक्षातनं आमच्याकडे येतात, आमच्या पक्षातनं कोणी बाहेर जात नाही, अपवादात्मक गेलेले आहेत. परंतु
एक मिनिट ज्यांच्यावर ईडी सीबीआय लागली, ईडी सीबीआय आयटीमुळे तुमच्यावर सगळ्या भरणा करून घेतात, नंतर ते क्लीन होत आहेत. नदी सुधार प्रकल्पामध्ये आई आजारी असताना तिला दौसे. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे राष्ट्रीय प्रश्न तुम्ही या चर्चेमध्ये घेतले पाहिजे. तर आज राष्ट्रीय प्रश्न सगळ्यात महत्वाचा होता. 370 कलम मोदी ऐका एक मिनिट फार महत्वाचं आहे. हे म्हणतात की बाकीचे प्रश्न बाजूला राहून द्या. 370 कसं काढलं? राष्ट्रीय प्रश्न. एक मिनिट. नाही, ते म्हणालेत काश्मीरचा 370 काढला, हा प्रश्न बोलायला पाहिजे. त्यांनी विकास होणार आहे पुण्यामध्ये, लोकसभेचा मुद्दा 370 काढला, 370 कलम काढला, हा मुद्दा डिस्कस झाला पाहिजे असं त्या मान्यवरांचं. बरोबर आहे, पुण्याचे काही प्रश्न नाहीत, पुण्याचे कोणतेही प्रश्न नाहीत. 370 ची चर्चा करा, नंतर पीएम केअर फंडाची चर्चा करा, इलेक्ट्रॉनिक बॉन्डची चर्चा. पुण्याचे बघा, पुण्यामध्ये चर्चा पुण्यात का नाही करायची? 370 ची करायचे ना, सगळ्या गोष्टींची आपण करू शकतो. भारतातले जे प्रश्न आहे त्याची सगळी चर्चा पुण्यात होऊ शकते आणि ती झालीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. 370 हटवण्याबद्दल कुणाचीही नाराजी नव्हती, पण ज्या प्रक्रियेतून ते हटवलेलं आहे त्याबद्दल काही लोक पोलीस स्टेशनमध्ये भर गोळीबार चालतो, त्याचं काय? पोलीस भर पोलीस चौकीमध्ये गोळीबार करतात आमदार, त्याचं काय? माझा आपल्याला प्रश्न आहे, भाजपवरती जी टीका होते विकासाच्या बाबतीत, बसा ना तुम्ही खाली बसा, जी टीका होते त्याला आता तुम्ही त्यांच्या सोबत आहात, महायुतीच्या सोबत आहात, राष्ट्रवादी याकडे कसं बघताय? जेव्हा की अजितदादा आता याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे याचं या सगळ्याचं पालकत्व त्यांना घ्यावं लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जो काम करणारा असतो त्याच्यावरती टीका होती. एक लक्षात घ्या, पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं सार्वजनिक वाहतुकीची जी व्यवस्था मेट्रोच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट उभा राहतोय तो पुणेकरांना पुढच्या 50 वर्षांमध्ये सार्वजनिक व्यवस्था चांगली राहावी म्हणून तो होतोय. रिंग रोडचा जो प्रोजेक्ट आहे, रिंग रोडच्या माध्यमातून ज्यावेळी आपण काम करतो लोकांना कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी मिळते. कॉम्पेन्सेशन पूर्ण मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रिंग रोड होणार आहे. विमानतळाचा प्रश्न हा निश्चितपणे मार्गी लागतोय. ज्या प्रश्न तुम्ही उपस्थित या ठिकाणी केलेले ते पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपनं केलेले आणि आता आमची महायुती त्याचे मार्गस्थ केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. पुणे शहरासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जर तुम्ही पाहिलं तर क्रांतीवीर लवजी वस्ता यांचं स्मारक, भव्य स्मारक पुणे शहरामध्ये, मातंग समाजाचा महाराष्ट्राला अभिमान वाटावा, पुणे शहराला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम. त्यानंतर रिंग रोडसाठी मातंग समाजासाठी लहुजी वस्ता साळवे स्मारक झालेलं आहे, त्याच्याबद्दल काय नाही बोलत तुम्ही? स्मारकाचं काय झालं? शिवस्मारक 80 कोटी. एक मिनिट, शिवस्मारकासाठी 80 कोटी रुपये राही गेलेला आहे. 80 कोटी रुपये गेला कुठं? एक स्मारक सांगायचं, जे जे लोक यांच्या विरोधात जातात त्यांना ईडी आणि सीबीआयच्या धमक्या द्यायच्या, नोटीस द्यायच्या, अनेक व्यावसायिक बांधकामाच्या व्यावसायिकांना सुद्धा नोटीसा दिलेल्या. पुण्यात हेरिटेजचं काय झालं? पुण्याचा हेरिटेज शासन बोला प्लीज. 4000 कोटी रुपयाचा ड्रग पुण्यामध्ये मिळते. आज जगात जर पाहिलं तर किती ड्रग मिळेल. आज तरुणांना ड्रगच्या काक्यात घातलेले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या सरकारमध्ये हे ड्रग हे जे सापडत आहेत ड्रग्सवाल्यांना जे पकडतात हे चांगले का वाईट आहे? पुणे शहराच्या ह्याच्यासाठी हे चांगले का वाईट आहे? पूर्वीच्या ड्रग येतात. हे बघा, मी एक प्रामाणिकपणे सांगू का, पुण्याच्या समस्यांबद्दल कुणी एकाने दुसऱ्याला नाव ठेवायची गरज नाही. याला आम्ही सर्वजण एकत्रित जबाबदार आहोत. सगळे एकत्रित जबाबदार आहेत. कारण या पुणेकरांनी सर्व पक्षातल्या सत्ता केंद्रापासून राज्यात सत्ता तुमची महायुती, तुम्ही खासदार, तुम्ही आपल्या मगाच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे. या शहराचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि ज्यांना अजितदादा माहिती आहेत त्यांच्याकडून हे सगळे प्रश्न सुटले. ब्ल्यू फिल्म बनवतो नागडा टीव्हीवर, प्रश्न 100 आहेत. माझं फक्त एकच आहे की 5 चांगली कामं किंवा स्मार्ट सिटीची कामं पुण्यात भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आलेली ती त्यांनी मोजून सांगून दाखवावी. अरबी समुद्रामध्ये केलेल्या भूमिपूजनाचं शिवस्मारकाचं काय झालं? प्रसन्नजी, ह्या सरकारने तुम्हाला सांगतो बाल्टीचे सुद्धा त्या एससीच्या विद्यार्थ्यांना ते अनुदान देत नाहीत, त्यांना फेलोशिप देत नाहीत. इतका म्हणजे वाईट या महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे. म्हणजे एससी ईव्हीएम हटा कर देखो, सिक्रेट बॅलेट करके देखो, दूध का दूध, पाणी का पाणी. आज तुम्हाला सांगते
ज्येष्ठ नागरिक महिला ज्या आहेत त्या बँकेत त्यांचे पैसे काढायला जाताना म्हणतात मोदी बाबांनी पाठवलेले आमचे पैसे आम्ही जबाबदार कोण? आमदार पडता पडता विद्यार्थ्यांचे पेपर फोडले जातात याला जबाबदार कोण? आरटीएच्या अंतर्गत जे गोरगरिबांना शिक्षण मिळणार होतं ते बंद केलं. त्यांनी म्हणले की फंडिंग बंद झालं. आता भाजपमध्ये गेलेल्या सगळ्या लोकांची ईडी चौकशी का होत नाही ह्याचा सगळा भारताचा मुद्दा. एक महिला एवढ्या सगळ्या युवती महिला इथं उपस्थित आहे. एवढ्या वर्षापासून पेंडिंग असलेला सावित्रीबाईंचा राष्ट्रीय स्मारक पुण्यामध्ये होत आहे. बघा मला आहे ना मोदीजींना एकच विचारायचं आहे, हे सगळे राजकारण लोक आहेत ना ते भांडणच करत राहणार का आयुष्यभर? जनतेचा काही विचार करणार नाही का? एक मुद्दा असेल ना तर एका मुद्द्यावर सगळ्यांनी चर्चा करायची. मला एक दादा, मी तुमच्या प्रवक्त्याला बोलवलेल्या मध्ये नका बोलू नाही तर बंद करून टाकेन यांचं. मला महिना विचारता येणार नाही. मग मी आता सगळ्यांना प्रश्न विचारले. भाजपमध्ये सगळे लोक येतात, ईडी फक्त विरोधकांवर लागते. तुम्ही एका स्मारकाचं नाव घेता, शिवस्मारकाचा प्रश्न विचारला जातो. इकडे ड्रग्स सापडतात, बाकीच्या हिंसक घटना घडतात आणि विकासाच्या कामांबद्दलचा सगळ्यांनी पाडा वाचलेला आहे. काय विकास झाला? तुम्ही ड्रग्सच्या पासून सांगतो. अहो हे ड्रग्स आतापर्यंत का सापडत नव्हतं? कुणी लपून ठेवलं होतं? कोण सत्तेमध्ये होतं? त्या काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं प्रशासन करतंय हे लक्षात घ्या. दुसरा विषय, मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला त्वरित सुरुवात होणार आहे. थोड्या दिवसामध्ये स्मारकाला सुरुवात होईल. ललित पाटीलला पकडल्यानंतर सरकार बांधून दिला होता एवढ्या करोडो रुपयांचा. तुम्हाला ड्रग्स मिळत, तुमचा पाठिंबा होता, तुमचा हात होता, आमचा या सर्व प्रकरणांमध्ये ललित पाटील पासून सर्व प्रकरणांमध्ये ड्रग्जची चोरी दिसलेली आहे. त्यामुळे पोलिसांचं आणि गृहमंत्र्यांचं अपयशच आहे. त्याहून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व काळामध्ये ज्या पुण्याच्या समस्या आहेत, वाहतुकीची समस्या, आज त्वरणापासून युनिव्हर्सिटीमधला सरकार शहरातील समस्या जे आहेत ते अर्धवट मेट्रो असेल, ट्रॅफिक असेल, कचरा असेल, शेकडो प्रश्न आहेत. परंतु माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला फक्त एकच आहे, त्यांनी मोजून पाच स्मार्ट कामं काय आहेत पुणे शहरातली? कायदा सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांची तेच आमदार जर पोलीस चौकीत गोळीबार करतात तर हा मुद्दा लोकसभेचा प्रश्नजी अतिशय महत्वाचा विषय सांगतो. सरकारी शाळा बंद करणार हे महाराष्ट्राचं सरकार. सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. बोला, विद्यार्थ्यांच्या सेल्फी काढून शिक्षणाचा विकास होणार आहे का? मुख्यकडे सगळ्यांचं झालं की भाजपकडे येतोय मी. मुख्यमंत्र्यांबरोबर जेवण हे आश्वासन आता प्राथमिक शाळेत दिलं. मुलांना सेल्फी काढून पाठवायला लावलेत. घोषवाक्याचा सेल्फी काढून विकास होणार आहे का? आजच्या लोकमतच्या पेपरमध्ये एक बातमी आहे की मंत्रालय दुरुस्तीसाठी 5 महिन्यामध्ये लाखो रुपयाचा निधी वापरला गेलाय. हा पैसा जनतेचा आहे, महाविकास समजायचा का? जवळपास पुण्यामध्ये 3,800 कोटीचा ड्रग्ज दोन दिवसांपूर्वी पकडले गेले. 2020 पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ड्रग्ज माफिया मुक्त पुणे शहर अभियान. दारूचे दुकानं सगळे बंद व्हायला पाहिजे. हो नाही झाले. माझ्या बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण याच्यावरून भारतीय जनता पार्टी मला एक प्रश्न आरपीआय वाल्यांना विचारायचं. आरपीआयचे प्रवक्ते आहेत माझ्या बाजूला, इकडे वंचित बहुजन आहेत, इकडे मला बसप पण आहेत, बाकीचे पण आहेत इकडे वंचित बहुजनचे. तुम्ही आज आरपीआयचे, तुमचे सगळे एका अर्थाने एका विचार प्रवाहाची सगळी मंडळी आहेत. हे सगळे तिघे काही मुद्दे म्हणतात मात्र तुम्ही डिफेंड करता. आम्ही 100% आपण केवळ सोयी त्यांच्या सोबत आहात म्हणून डिफेंड. नाही, आम्ही महायुती म्हणून आम्ही काम सांगतोय. आपण बघतोय संविधानावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी आम्ही महायुती काम करतो. पुणे शहराचं जो शिक्षणाचे माहेरघर म्हणून जे होतं ती परत प्रतिमा पुण्याला भाजप सरकार महायुती आनंद पळवली त्याचं काय सत्ताधारी उत्तर देणार? महिलांवर हानामार होती, दगडफेक होती, आता महिला आयोग कुठे, चित्रावा कुठे, गृहमंत्री? मला काय म्हणायचं, एक मिनिट ऐका, मला काय म्हणायचं, 160 कोटी सरकारकडे जायला नाहीत का महानंदासाठी? त्याच्यावरती नक्की डोळा कोणाचा डोळा? मागच्या 12 वर्षांमध्ये पुणे महापालिकेमध्ये जवळजवळ 2200 कोटी रुपयाच्या आसपासचा भ्रष्टाचार झाला आहे असा पुणेकर नागरिक म्हणून आमचा आरोप आहे. तर ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका येणाऱ्या लोकसभा. ठीक, 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार होते, 10 वर्षात 20,000 कोटी दिले. कुठं भाजप? एक आता पुन्हा भाजपची मी प्रश्न विचारतो. तुम्ही जर का ऐकत असाल, या बोला, तुमच्याकडे येतो. तुम्ही भ्रष्टाचार म्हणू नका, विकास कामं म्हणू नका, महानंद म्हणू नका, सगळ्या बाबतीत ते प्रश्न मांडतात.
ऐका ना, ज्या झाडाला फळं असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात. मोदींच्या काळात जे विकासाचं काम झालेलं आहे त्याची यादी आहे आमच्याकडं आणि ती तुमच्याकडेही आहे. यांनी कुठलं असं ठोस काम केलं? 10 वर्ष जेव्हा सत्ता होती यांची, हा एक मिनिट थांबा. दर वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते, नोकरी देणार होते, 10 वर्ष झाले काय केलं? रोजगार दरवर्षी 1 कोटी रोजगार. ऐका ना, आता इन्फ्रास्ट्रक्चर येते, रोजगार येत आहेत, त्यामुळे रोजगार वाढणार आहे. थोडा पेशंट, त्यांच्या काळात बेरोजगारी किती होती? सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही ज्यांना ते तुम्हाला विचारतात 1 कोटी नोकऱ्या, अहो खासगीकरण ह्यांनीच केलं, या काँग्रेसने केलं, ह्या लादलं. त्याच्यानंतर सांगतो, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदे यांनी आता किमान 5000 लाख कोटी रुपयाचे कंपन्या या देशात महाराष्ट्रामध्ये आणल्या. मोदी साहेबांनी आयटी हबसाठी परराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग ह्या देशामध्ये आणले. आज पुणे शहराला आयटी हब म्हणून लाखो. माझा पुन्हा एकदा मानकरजी, मला तुम्हाला प्रश्न आहे. भाजपच्या गोष्टी अचीवमेंट म्हणून सांगतोय, मला देशाचा आपण नाही, आपण पुण्यापुरता बोलूया. पुण्याच्या या सगळ्या परिसरामध्ये लोकांशी बोलल्यानंतर लोक, एक मिनिट दादा, आवाज जाणार नाही तुमचा आवाज जातच नाही. महानंदाचा प्रश्न म्हणू नका, ट्रॅफिकचा मुद्दा असेल, रोजगार 1 कोटी रोजगार सोडा, पुण्यामधला मुद्दा असेल, गुन्हेगारी किती वाढत चाललेली आहे याचे सुद्धा लोक संदर्भ देत आहेत, आणि बाकीचे अनेक छोटे मोठे, एक तर बाई सांगत होत्या दारूच्या दुकानापासून बाकीचे मुद्दे, ह्या पुण्यामध्ये म्हणून का विकास काय झाला? एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मुद्दा हा वेगळा प्रत्येक जण मांडत असताना, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत. अजितदादा पहाटे 5 पासून रात्री 2-2 वाजेपर्यंत समाजाच्या विकासाला गतिमान करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये करतात. या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र रुजवण्याचं काम, रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम आदरणीय दादा आणि आता शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील. आणि विकास होत असताना थोडासा प्रत्येक गोष्टीला हा वेळ लागत असतो. नुसता विकास होत नाही, आता या ठिकाणी तुम्ही बघता की मेट्रो मोठ्या प्रमाणामध्ये, मेट्रोचं काम या पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. रिंग रोडचं काम चालू आहे, लोकांना त्याचा जो मोबदला आहे तो देण्याचं काम चालू आहे. ते ताब्यात घेतल्याशिवाय तर रस्ता होणार नाहीये. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना विकासाला गतिमान करण्याचं काम ही महायुती या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं करते असं म्हटलं तरी काय. माझा एक आणखी वेगळा प्रश्न आहे, निवडणूक आल्या, मला सुनील मला तुम्हाला आधी विचारायचं, एक मिनिट मी सगळ्यांकडे येणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की निवडणुका आल्या, तुमचा कोणाचा आवाज जात नाहीये त्यामुळे मला बोलू द्या, तुमचा आवाज जाणार नाही. माझा एक प्रश्न आहे की इकडे निवडणुका आल्या की इकडे जवळचा कुठला तरी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो की तिकडे ते काय मशीद पाडा वगैरे, काय मुद्दा आहे नेमका, तो मुद्दा काय? हे बघा, पुण्येश्वर मंदिर आहे, एक मिनिट, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर हे इतिहासकालीन मंदिर होतं. आक्रमक इथं आल्यानंतर ते मंदिर पाडली फोडली आणि तिथं दर्गे उभारलाय. थोरला शेख चालला आणि धाकटा शेख चालला, आपल्या माग थोरलाय आणि पुढे धाकटा शेख चाललाय. या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर हे जुनी मंदिरं आहेत. त्या मंदिरांच्या जागी दर्गे उभे राहिलेत, पुन्हा एकदा इथं मंदिर व्हावं अशी यांची इच्छा. मला तर हा मुद्दा घ्यायचा आहे. मला माझा प्रश्न, एक मिनिट, माझा प्रश्न आहे की दरवेळी निवडणुकीच्या वेळी, एक मिनिट, आता इकडे जय पुण्येश्वर जय रोजगार असा घोषणा दिली जाते, मी काँग्रेसकडे जातो आणि मग भाजपकडे जातो, काय पुण्येश्वराच्या मुद्द्याबद्दल काँग्रेस? काँग्रेस की भूमिका यही रहेगी कि वहाँ पे जो है उसका इतिहास निकाले, उसी हिसाब से काम. हम हिंदू मुस्लिम को बटवाएंगे नहीं, हमारा ये हाँ हिंदू मुस्लिम बंटवारे सब, यस ये हिंदू मुस्लिम नहीं, अतिक्रमण आए जात आगे, अतिक्रमण तो अतिक्रमण कांग्रेस 50 वर्ष कांग्रेस समाजाची प्रगती न करता हे सगळे जे मुद्दे काढून जे बेरोजगारांचं प्रमाण वाढवण्याचं काम चालू आहे, बेरोजगारी याच्याने वाढते, तरुणांना भटकवलं जात. मला प्रश्न, एक मिनिट, जय पुण्येश्वर जय रोजगार काय चाललंय? सांगतो, हे बघा, मला एक सांगा, काँग्रेसनी आरटी आलं की वंचित मुलांना शिक्षण, आज या सरकारने ते आरटी बंद केलं आणि मला हे मानतात की पुण्यामध्ये शिक्षण वाढलं पाहिजे. आयटी पार्क करीये ना, पुण्येश्वर मंदिर होऊ द्या ना, मंदिर पुण्यामध्ये जातीवाद निर्माण करू नका, जातीवाद निर्माण करू नका. राम मंदिर कामाचं काय, युवकांच्या कामाचं काय चाललं? भाजप पुण्येश्वराचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो, शांत जरा. याचिका करता मेन मी आहे,
पुण्यश्वरात आहे. 20/4/2012 या ठिकाणी मी स्वतः दाखल केलेली आहे. मी तुमचा मुद्दा काय हा मुद्दा नवीन निवडणुकीपुरता का आणला पुरता आणि हे जे करते भावनिक वातावरण करून निवडणूक हे याचिका करतायत. पुण्यश्वर मंदिराचे याचिका करते म्हणतायत ते याचिका करते. एक मिनिट, मंदिराचा अभिमान आहे पण शैक्षणिक वगैरे भांडवल हे बाकीला बाजूला राहिले. आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख अनिल जाधव यांनी पुण्यश्वरासाठी लढाई केलेली आहे आणि भाजप केवळ मतांसाठी त्याचं राजकारण करतो. शाळेमध्ये सुद्धा राजकारण. आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुण्यश्वराची आठवण निवडणुकीच्या वेळी कोण म्हणलं? 12 महिने आम्ही काढतो ना आठवण. कोण म्हणलं तुम्हाला? पुण्यश्वर मंदिर. पुण्यश्वर मंदिराचा मुद्दा जो हा कोर्टामध्ये ऑलरेडी पेंडिंग आहे. हे लोक कोर्टाची ऑर्डर ऐकत नाही. कोर्ट का आदेश नाही. माझा सगळ्या ज्या घोषणा देणार आहेत लपू नका. एक मिनिट लपू नका. लपू नका. इकडे या. एक मिनिट इकडे या. घोषणा देऊन मागे नका जाऊ. पुढे या. माझा प्रश्न आहे तुम्हाला की ही घोषणा मला 5 वर्ष का ऐकायला. 5 वर्ष अजेंड्यामध्ये स्वराचा मुद्दा इतकी वर्ष त्यांनी दडवून ठेवलेला होता आणि आत्ताच्या भाजपच्या काळात तो वरती आलेला आहे. आणि पुण्यश्वराचं जसं राम मंदिर बांधलेलं आहे त्या इलेक्शनच्या परेडमध्ये निघत नाही हा वर्षानुवर्षाचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचं सरकार होतं इलेक्शन आलं की बॉम्बस्फोट दंगली व्हायच्या. मोदी काळात किती वेळा दंगली झाल्या? किती वेळा बॉम्बस्फोट झाले? गोष्ट आत्तामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट. मंदिर आणि मस्जिद मध्ये अडकवून रोजगाराचा आरोग्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी. आम्ही हिंदू नाही आहे का? मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात मजम वादने तू मुख्यम सुधाम उत्तम शरणम प्रपद्ये. आम्हाला येत नाही का? आम्ही हिंदू नाही आहे. आम्हाला काय वाटत नाही का? पण इलेक्शनच्या वेळी तोच मुद्दा काढायचा आणि त्याच्यावरती ध्रुवीकरण करायचं हे कितपत योग्य मला सांगा. मागील महाविकास काय पाहिलं? वसुली सरकार. आरपीएसचा काय मुद्दा आहे? वसुली सरकार होतं गेल्या 2.5 वर्षामध्ये. सचिन वाजेचं वसुली सरकार होतं 100. नाही विषय वेगळा चाललं. दोन्हीकडे मला एक सांगा, मंदिराचा मुद्दा इलेक्शन पुरता घेतात, दोन्हीकडे यांची सत्ता आहे, मग हे का करत नाही? त्या मुद्दा नाही करत. भाजपकडे येतो. शिवसेनेचं काय म्हणणं कशावर? या मंदिराच्या मुद्द्यावर दरवेळी निवडणुकीच्या वेळी का दिसतो? हा विषय आजचा नाहीये, निवडणुका पुरता नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहरातला हा ज्वलंत भावनिक श्रद्धेचा विषय आहे. तो तुम्ही राजकीय दृष्ट्या पाहू नका. आता जे जॉईंट अजेंडा निघेल भाजप शिवसेनेचा एकाच्या उमेदवारासाठी त्यात हा मुद्दा यात तो विषय असं तर काही कारण नाहीये साहेब. इथं विकासाचे मुद्दे असणार आहेत सगळे. एक मिनिट माझा पुन्हा मानकरांना प्रश्न आहे. मी मानकरांकडे यासाठी येतो कारण पुण्यातले ज्येष्ठ राजकारणी येते. पुण्यश्वराचा मुद्दा आता सुरू झालेला आहे. तुम्ही त्यांच्या महायुतीत काय भूमिका? एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज असताना देखील हिंदूंना काही दर्गे प्रिय होते. छत्रपतींनी देखील काही दर्ग्यांचं संरक्षण करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं. हिंदू धर्म मी हिंदू जरी असलो तरी प्रत्येक धर्माचा आदर करण्याचं काम ही माझी जबाबदारी आणि परमेश्वराविषयी प्रत्येकाला मंदिर झालं पाहिजे दर्ग्याच्या जागी आपली भूमिका आहे. एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी दर्गा असेल त्या ठिकाणी दर्गा राहायला पाहिजे, ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिर असायला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी ला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय आणि यापुढे दर्गा का मंदिर कडी भूमिका मांडली जाते. इकडे घोषणा दिल्यात काही बदल होऊ नये असे आमचं मत. दर्गा का मंदिर? एक 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 लक्षात घ्या, काँग्रेस पार्टी हिंदूंके साथ मुस्लिमके साथ एवढे वर्ष आपण एवढे वर्ष झाला आपण निवडणूक कव्हर करत आहात. या प्रकारचं वातावरण आजपर्यंत कधीच नव्हतं. ही शोकांतिका आहे. मला एकच म्हणायचंय, रोजी रोटी दे ना सकी जो ओ सरकार निकम्मी आहे. जो सरकार निकम्मी आहे ओ सरकार. तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यश्वरचा मुद्दा आता घेतला. पुण्यश्वरचा मंदिराचे नोंदी या गाथेमध्ये आहेत आणि ज्यावेळी हे मुस्लिम मुघल जे होते त्यांनी जेव्हा हे मंदिर पाडून त्या ठिकाणी छोटा शेख सल्ला ढाकला शेख सल्ला केलेला आहे आणि काय जरी झालं तरी ही भूमी हिंदूंची आहे. ही भूमीवर हिंदूंनी त्याग केलेला आहे. ह्या मशीद मंदिरा पाडून त्या ठिकाणी मंदिरा पाडून त्या ठिकाणी मशिदी बांधलेल्या आहेत. कोर्टामध्ये विषय आहे.
काही जर झालं तरी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वातील सगळ्या संघटना त्या ठिकाणी मंदिराचा जो विषय आहे तो पूर्ण गेल्याशिवाय राहणार नाही. यांचं रामराज्य जे आहे ते आपापसामध्ये भांडणं लावणं, शिक्षण आरोग्य व्यवस्था कोलमडून पाडणं, गुंड तिरी करणं, पोलिसांमध्ये जाऊन तिथे गुंड आमदार त्यांचे गोळीबार करतात, हे रामराज्य आहे. या रामराज्याचं जनतेला काही देणं देणं नाही. आरटीईचे प्रवेश पुन्हा सुरू झाले पाहिजे पुण्यामध्ये. पुण्याचा विकास करण्यासाठी महायुतीचा उमेदवार हा पुण्याचे ट्रॅफिक, शिक्षण, आरोग्य, वाहतूक व्यवस्था यावर 100% काम करेल. 100% राम मंदिर आहे. 370 जिल्हा परिषद शनिवारवाडा कृती समितीतर्फे इथं जो 100 मीटरचा जो वाद नेहमी येतो, सर्व पक्षातील लोक येऊन इथं येतात. पुणे शहर हे विद्येचं माहेर घर आहे. आणि दुसरं म्हणजे झोपडपट्टीच्या शेजारी इंग्लिश मीडियम शाळा नाहीयेत. आरटीए कायद्याचं काय झालं? ज्या संजय राऊतांनी मुका मोर्चा म्हणून मराठा समाजाचा अपमान केला, त्याला आरक्षणाचा अपमान केला. आज त्याच मराठा समाजाला महायुतीने 10% आरक्षण दिलेलं आहे. आज महायुतीमुळे मराठा समाजाला जरांगे पाटलांचं समाधान नाही झालेलं. मला मेन मुद्दा मांडायचा आहे ते म्हणजे की तुम्ही आमच्या अजंतेचा आवाज उचलतच नाहीये. तुम्ही स्वतः राजकारणी माणसाच्या, ते तरी राजकारणात ते उभे राहतात, परंतु निवडण्याचा मला तुमच्या 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न तुम्ही विचारला होता निखिल वागळेंवर जो हल्ला झाला, जो तुम्ही हल्ला म्हणता पण ज्याला विरोध केला भाजप, तो हल्ला नुसता झाला नाही, भाजपच्या शहराध्यक्षांनी त्याची जबाबदारी घेण्यासारखं ट्विट पण केलं. हा कार्यक्रम जर का नागरिकांसाठी होता तर नागरिकांना आतमध्ये येण्याचे रस्ते बंद केले होते आणि तो कार्यक्रम भाजपला विरोध व्हावा म्हणून तो राष्ट्रवादीने कॅप्चर करण्यात आला होता. विषय 15 लाखांचा, 15 लाख आज उद्या नक्की आपल्याला मिळतील हा मला विश्वास आहे. पण आमच्या हिंदू लोकांना असं वाटतंय हे 15 लाख दोनदा आमच्या अकाउंटमध्ये आलेच, 370 आणि दुसरं श्रीराम मंदिर. त्याचप्रमाणे हे जे तुम्ही आयात आणि निर्यात जसं म्हणताय की शेवटी रामाला सुद्धा मदत करायला विभीषण आलाच होता की, त्याचप्रमाणे आता आमच्या मराठा आरक्षणाबद्दल अद्याप हा भाजप सरकार पूर्णपणे निष्क्रिय आहे. आणि जे मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे काम केलं, मुद्दा घेतो मी, हा मुद्दा घेतो. एक पहिल्यांदा प्रतिक्रिया द्या मला मराठा आरक्षण मुद्दा. या ठिकाणी शिंदे साहेबांनी 150 दिवसांमध्ये यावर कायदेतज्ञ लावून आणि जे टिकणारं आरक्षण आहे मराठा समाजाचं त्यासाठी कॉन्क्रीट असं विधानभवन आणि विधान परिषदेमध्ये हे पारित करून मराठा ही मागणीच नव्हती असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. मानकरजी मराठा समाजामध्ये आपलं एक स्थान आहे, तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांचं समाधान झालंय का? त्याचा फटका किंवा फायदा तुम्हाला मिळणार का? एक लक्षात ठेवा, महायुती सरकारने जो निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, कुणबीच्या संदर्भामध्ये जो घेतलेला आहे तो न्यायालयीन व्यवस्थेमध्ये व्यवस्थितरित्या त्याचं सगळं संयोजन होईल या दृष्टिकोनातून हा निर्णय केलेला आहे. मानकरजी, पण जरांगे पाटलांना मान्य नाही आहे आरक्षण. त्यांचं म्हणणे आम्ही ओबीसी आहोत, आम्हाला कुणबी ठरवा. त्यांनी सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न जो उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात राज्य शासनाची चर्चा चालू आहे आणि 10% जो विषय आहे तो अतिशय मराठा समाजाला पोषक असा आहे. विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये जे कल्याण होणार आहे त्याचा निर्णय या ठिकाणी राज्य शासन समाजाची आम्हालाही काळजी आहे आणि त्यानुसार काल निर्णय घेतलेला आहे. सर्व पक्षीय लोकांना आनंद झालेला आहे. फक्त काही लोक राजकीय पोळी भाजण्याकरता हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जरांगे पाटील असं म्हणताय तुम्हाला? नाही विरोध करत नाही. आहेत ना काही राजकीय पक्ष आहेत ना आपले की ज्यांना हा मुद्दा वाढवा असं वाटतोय. पुन्हा एकदा मी भाजपकडे येतो, कारण शेवटी हा निर्णय घेण्यामागे भाजपचा, कारण शेवटी सगळ्यांची शक्ती लागते, महायुतीची आहे, कारण तुमचे पण मंत्री आहेत. पण या निर्णयाच्या बाबतीत मराठा समाज मात्र समाधानी नाही, कारण जरांगे पाटील त्यांचे नेते. बघा, तुम्ही कुठेही गेलात तर काही अंशी काही लोक समाधानी असतातच. कुठेही जा, तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये जा, अतिशय चांगला निर्णय या सरकारने घेतलेला आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा सर्व मंत्रिमंडळात अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजातले अनेक तरुण, अनेक युवती ह्या अनेक गोष्टींपासून वंचित राहत होते त्या, आणि आता कुठेतरी त्यांना चांगलं ह्या बाबतीमध्ये हे मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, मराठा समाजाचे कोणी प्रतिनिधी आहेत का? मराठा समाजात महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही. आज आमच्या सरकारने 10% आरक्षण दिला, सर्वे केला सगळा मराठा समाज. बसपाची भूमिका स्पष्ट आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भारी. ओके, 15 लाख खात्यामध्ये जमा होणार होते ते कुठे गेले? 2
राहुल गांधींनी सांगितलंय जातीगत जनगणना झाली पाहिजे, म्हणजे 50% आरक्षण 60% करता येईल, मराठा समाज ज्यांना मागणी आहे त्यांना देता येईल. बोला. आपल्या पुण्यामध्ये वाहतुकीचा मोठा गांभीर्य प्रश्न आहे, ॲम्ब्युलन्स लायला जागा नाही आहे, भरमसाठ रिक्षा परमिट सुद्धा काही गुन्हेगार. विकासाच्या मुद्द्यांवर बोला, काय विकास? मराठा आरक्षणाचा ज्यावेळी विषय येतो ना, गेल्या 40 वर्षात कुठल्या मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवलं मराठा समाजासाठी? एकनाथ शिंदे साहेबांनी अधिवेशन बोलवलं, कारण की आपण बघतोय इकडे लोकांचे प्रश्न आहेत आणि ते